आई, अग आई, आई आजूबाजूला काय बोलतीयस? मला फोन केलास तर माझ्याशी बोल ना. हा यस, आय एम वर्किंग ऑन दॅट. नाही, मला वाटतं कॅरेक्टर एस्टॅब्लिश मधून नीट होऊ शकते. फिमेल कॅरेक्टर सॉर्टेड आहे, मी मेल कॅरेक्टरवर वर्क करतो. येस येस, डेफिनेटली आपण दोघांचा स्क्रीन प्रेझेन्स बॅलन्स करू. एवढी चांगली स्थळं येत आहेत तर त्यांना भेटायला काय हरकत आहे? लोकांना स्थळं मिळता मिळत. भेटले की मग, मागच्या संडेला एका मुलाला भेटले ना, बिंडोक होता. आई तुला मी बिंडोक वाटते म्हणून तू बिंडोक मुलं शोधतेस का ग माझ्यासाठी? दिसायला चांगला हवाच पण थोडा सेन्सिबल पण हवा ना. स्वयंपाक येतो का? हा भेटल्यानंतरचा पहिला प्रश्न स्वयंपाक. आई आई इतका टिपिकल मुलगा सहन नाही होणार, सॉरी. मग कसा मुलगा हवाय तुला नक्की? नकोय ग मला कोणी. आई मला नाही भेटायचंय कोणाला, आणि सहज जेव्हा व्हायचं असेल ना तेव्हा होईल आपोआप. हॅलो, हा आई बोल. आपल्याला प्रयत्न करत राहावे लागणार ना. आई मला नाही करायचे प्रयत्न. ते काही मला माहिती नाही, माझं झालं एकांशी बोलणं, पुढच्या संडेला भेटून घे. अरे यार, परस्पर कसं ठरवता तुम्ही सगळं? हे बघ आई, हा जो कोणी असेल ना तो शेवटचा असेल. हा, याच्या पुढे तुझं कोणाशी बोलणी बिलणी झाली असेल ना, मी नसते भेटत. कोल्ड कॉफी. साहेब, जशी तुमची आज्ञा. संडे चालेल का तुम्हाला शेवटचं स्थळ बघायला? नशीब माझ, नशीब तुम्हाला हे तरी विचार कर भाई. संडेच फायनल संपवून टाक एकदाच सगळं. चालेल, तुझा फोटो त्याच्या आईला पाठवला आणि तुला त्याचा. ओके, एकदा बघून घे. काय वाटत, आताच बघतीयस का? हो, एक मिनिट एक मिनिट थांब भाई, फोन येतोय. काय ग हिरोईन, तुला आत्ता आठवण आली आहे माझी? काही नाही गे, तेच लग्न कधी करणार आहेस, पोराला कधी भेटायला जाणार आहे? नेक्स्ट संडेला पोराला भेटायला जा म्हणते. आय एम डन श्रद्धा, आय एम डन विथ देम. मला नाही भेटायचंय कोणाला आता, जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत. हा अग, तुला काय वाटत मी बोलले नसेन तिला? तरी म्हणे फोटो पाठवलाय बघून घे एकदा. तुला काय वाटत, भेटू का यार मी एकदा त्याला? हॅलो हॅलो, मी माझा मोबाईल तुमच्या USB ला चार्जिंगला लावला. हे बरोबर आहे. एकदा इट्स ओके म्हणा ना. नाही मला बरं वाटेल. इट्स ओके. थँक गॉड, थँक यू. तुम्हाला चालणार आहे ना म्हणजे मोबाईल USB ला चार्जिंगला लावलेला? हो, मोबाईल सुद्धा आणि माझी ISTC सुद्धा. आय एम सॉरी, सॉरी, खरंच मला असं वाटलं की मी
आय एम सॉरी, मी तुमच्यासाठी ऑर्डर करते दुसरी. ओके, आता सांगते. तुम्ही आईस टी घेणार ना? हा, ऐका ना, यांच्यासाठी इट्स ओके. आईस टी मी पितो, कोल्ड कॉफी इट्स फाईन, मी पितो. रिअली माझा मोबाईल स्विच ऑन झाला की मी माझ्या टेबलवर जाईन. अँड आय एम सो सॉरी, तुमचा वेळ, तुमची स्पेस, लॅपटॉप, USB, कोल्ड कॉफी, आईस टी, सगळाच गोळगार. नाही, होते तुमचा फोन चार्ज. मी नमिता. नाही म्हणजे बेसिक इंट्रोडक्शन झाल्यावर मला थोडं कमी ऑकवर्ड वाटेल म्हणून, यु नो, जस्ट टू ब्रेक द आईस. तुम्ही म्हणजे तुमचं नाव? मी डॉन. 11 मुल्कों की पुलिस मुझे ढूंढ रही है और मैं यहां दूर तुम्हारे साथ कोल्ड कॉफी पी रहा हूं. मी पण आईस ब्रेक करायचा प्रयत्न केला. अभिषेक, बाय द वे. वाव, वेगळं सर नेम आहे तुमचं. सो आता ऑकवर्ड वाटत नाहीये. बोला काय? जनरली माणसापेक्षा सायलेन्स तुम्हाला ऑकवर्ड करतो हे लक्षात आलंय माझ्या. सो आपण बोलत राहूया. तू जज करतोस. मी रीड केलं. चूक की बरोबर ते तुम्ही सांगा. खरं तर बरोबरच. थोडी धडपडी आहे मी आणि बडबडी सुद्धा दोन्ही आहे. आणि खरं तर बोलायला मला काही टॉपिक लागत नाही समोरच्या बरोबर. पण तसं बरंच बरं रीड केलंस. आणखी काय काय रीड केलंस? आणखी लग्नाचं प्रेशर आहे. मेरा फोन चोरून छुपून ऐकने के जुर्म में तुम्हें गिरफ्तार किया जा सकता है डॉन. तुमको क्या पता, मुझे पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. ऑल्सो चोरून का ऐकू? जवळपास अख्ख्या कॅफेने बोलणं ऐकलंय तुझं. तुमचं तुमचं फोन वर लग्न, त्याची खूप भीती वाटते. लग्नाची? हा, म्हणजे ओव्हरऑल सगळ्याचीच, जास्त तर लग्नानंतरच्या आयुष्याची. काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे ना मला पण. नक्कीच. स्वयंपाक येतो का हा पहिल्या भेटीतला पहिला प्रश्न असेल ना, तर मला खूप भीती वाटते या प्रश्नाची. रात्र जास्त राग येतो. पण स्वयंपाक येत नाही? अजिबात नाही येत. आणि मला कोडिंग चांगलं जमत. मी समोरच्याला नाही विचारत ना की तुला ऍप डेव्हलप करता येतो का रे बाबा. बाय द वे, तू काय करतोस ऍज अ फॉर अ लिव्हिंग? मी सिरियल लिहितो, स्क्रिप्ट रायटर. मी आताही एक पटकथा लिहितो. म्हणजे बरी चाललेल्या सिरियलला पाणी घालून घालून बोरिंग करणारा तू. अरे सगळ्याच सिरियल्स वाईट नसतात, काही चांगले असतात आणि मला तसे पैसे मिळतात. बरं आहे, पण सॅड सुद्धा. सो रायटिंग तुझं पॅशन आहे? प्रेम आहे.
इथे यायचा, लॅपटॉप ओपन करायचा आणि जे जग अस्तित्वात नाही आहे ते निर्माण करायचं आणि छान आईस टी प्यायचा आणि कधी कधी कोल्ड कॉफी. पण तू एवढी मेहनत करून सिरियल लिहितोस तरी पण लोक नाव ठेवतात, वाईट नाही वाटत? आय बिलीव्ह मेहनत कधीच वाया जात नाही. सॉरी. हा आई बोल. अच्छा ओके. अच्छा ऑलरेडी बोलणं झालंय तुमचं? ओके हो बरं ठीक आहे, मी बघतो फोन. हो चल बाय. Interesting.